सर्वांचं स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी जो पदार्थ दाखवणार आहे त्याचे नाव आहे पालकाची अतिशय सोप्या पद्धतीची भाजी। तर यासाठी लागणारं साहित्य आहे बटाटा, कांदा, टोमॅटो, लसूण, दाणे भाजून त्याचे जाडसर असे कूट करून घेतलेले आहे, मीठ, तिखट, जिरे, मोहरी, कसुरी मेथी, पालक आणि तेल। तर चला मग आपण आता ही कृती सुरू करू। मोहरी छान तडतडलेली आहे तर त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया। जिरेही छान भाजले आहेत। आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांद्यामध्येच आपण गरजेनुसार मीठ टाकून घेऊयात म्हणजे कांदा आपला पटकन भाजून होतो। आता आपला लसूणही छान पैकी याच्यामध्ये मस्त फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। सुंदर असा सुगंध आलेला आहे लसूण आणि कांदा फ्राय झालेल्याचा। आता आपण हे टोमॅटो फ्राय होईपर्यंत वाट बघू। आता आपला लसूणही छान पैकी याच्यामध्ये मस्त फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। सुंदर असा सुगंध आलेला आहे लसूण आणि कांदा फ्राय झालेल्याचा। आता आपण हे टोमॅटो फ्राय होईपर्यंत वाट बघू। आता आपला टोमॅटो छान पैकी यामध्ये स्मॅश झालेला आहे। तर आता आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण तिखट टाकून घेऊया। कसुरी मेथी टाकून घेऊया। बटाटा ऍड करूया। आता यामध्ये पालक ऍड करून घेऊया। आता छान पैकी आपण यामध्ये बटाटा, पालक सर्व जिन्नस एकत्रितपणे मिक्स केलेले आहेत। आता सगळ्यात शेवटी यामध्ये दाण्याचं कूट टाकायचं आहे ते तुमच्या आवडीनुसार। त्यालाही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे।
व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे। वाफेवर आपला पालक मस्तपैकी शिजेल। चला तर मग बघा, आता आपला हा पालक छान पैकी शिजलेला आहे, बटाटाही शिजलेला आहे आणि मी यामध्ये थोडेही पाणी घातलेले नाहीये। वाफेवरच ही भाजी शिजून दिलेली आहे। दाण्याच्या कुटाचाही बघा मस्त याच्यामध्ये अर्क उतरलेला आहे, कारण तुम्ही बघू शकता इथे साईडने बघा तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल। तर चला मग आपली भाजी तयार झालेली आहे, आता आपण ती या बाउल मध्ये सर्व करूया। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही मी बनवलेली वेगळ्या प्रकारची पालकाची भाजी? तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। मी 100% सांगते की तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल, तुमची लहान मुलं देखील ही भाजी आवडीने खातील। पालक पनीरला एक वेगळा ऑप्शन म्हणून ही भाजी तुम्ही करू शकता। पनीरच्या ऐवजी इथे आपण बटाटा वापरला असं समजा, परंतु जर चवीबद्दल म्हणसाल तर नक्कीच याची चव तुम्हाला अप्रतिम लागेल। तर चला तर मग तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आणि जर तुम्हाला मी बनवलेली ही वेगळ्या प्रकारची पालकाची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला ती कशी वाटली, आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा।